तुमच्या हातापायाला मुंग्या येत असतील तुमचे हातपाय थरथर कापत असतील हातपाय तुमचे बधीर पडत असतील अंगावरच्या मांसपेशी जर तुमच्या थरथरत असतील तर आजचा हा घरगुती उपाय खास तुमच्यासाठी आहे अत्यंत साधा सोपा उपाय आहे स्वस्त उपाय आहे हा उपाय एकदा जर तुम्ही केलात तर वारंवार कराल आणि तुमच्या या सर्व समस्या कायमच्या बंद होतील मंडळी हा उपाय केव्हा करायचा कसा करायचा कोणी करायचा कुणी करायचा नाही याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी यासाठी घरातल्याच वस्तू लागणार आहे घरामध्ये आपण लसूण पदार्थ नेहमी वापरतो प्रत्येक अन्न पदार्थामध्ये म्हटलं तरी चालेल काही जण लसूण खात नाहीत काही जण खातात परंतु ज्यांना या त्रास आहे या त्रासवाल्यांनी मात्र आजचा हा लसणाचा उपयोग मात्र निश्चित करावा त्यासाठी एक लसूण घ्या लसूण आपल्याला सोलून घ्यायचा त्याच्या सतत पाकळ्या आपल्याला काढायच्या आहेत कुड्या ज्याला काही ठिकाणी म्हटलं जातं आणि या कुड्या किंवा या पाकळ्या आपल्याला तव्यावर चांगल्या मस्त फ्राय करायच्या भाजायच्या ह्या कशा भाजायच्या तर तवा गरम करायला ठेवायचा आणि त्यावर या पाकळ्या आपल्याला टाकायच्या आहेत या यात पाकळ्या आपल्याला फ्राय करायच्या आहेत पण त्या आपल्या साध्या तेलात नव्हे तिळाचं तेल वापरायचं आपल्याला बघा तिळाचं तेल आपल्या घरामध्ये जरी उपलब्ध नसेल पण आयुर्वेदिक स्टोअरमध्ये असेल, असेल किंवा किराणा मालाच्या दुकानांमध्ये तिळाचं तेल सहजरित्या ते आपल्याला उपलब्ध होतं हात पाय लटलट कापत असतील थरथर कापत असतील आणि विनाकारण शरीरावरच्या अंगावरचं जी मांसपेशी आहेत त्या जर तुमच्या थरथर कापत असतील ते तर त्यावर हे तिळाचं तेल फार फायदेशीर आहे आणि म्हणूनच तिळाचं तेल आज वाप आपण वापरत आहोत मंद गॅसवर या ज्या पाकळ्या आहेत त्या व्यवस्थित भाजून घ्या लाल रंग होईपर्यंत बऱ्यापैकी लाल रंग या पाकळ्यांना आला पाहिजे जास्त काळे रंग होतील किंवा त्या जास्तच भासतील असं काही करू नका त्यानंतर त्या, त्या वाटीत काढून घ्या थोड्याशा कोमट झाल्यानंतर या पाकळ्यांमध्ये आपल्याला काळं मीठ किंवा सैंधव मीठ आपल्याला टाकायचं चिमूटभर जास्त नाही आणि एक लक्षात घ्या ज्यांना ब्लड प्रेशर हाय रक्तदाब ज्यांना आहे त्यांनी मात्र मीठ टाकू नका त्यांनी मात्र हे मीठ टाकायचं नाही किंवा हा उपाय नाही केला तरी चालेल ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी आता बघा आपलं हे औषध आहे ते तयार झालंय सकाळी उपाशीपोटी आपल्याला हे जे पाकळ्या आहेत त्या तीन ते ती चार आपल्याला खायच्या आहेत आणि त्यानंतर एक ग्लास पाणी प्यायचं बाकी अर्धा तास आपल्याला पुन्हा काही खायचं नाही ना नाश्ता करायचा ना जेवण करायचं किंवा ना चहा वगैरे काहीही खायचं नाही बघा मंडळी हा उपाय तुम्हाला कंटिन्यू एक आठवडा करायचा आहे बघा आपण हा उपाय जो करेल त्याच्या हातापायाला येणाऱ्या मुंग्या गायब होतील हात पाय थरथरत असतील ती बदिर पना ते गायब होईल बधिरपणा जर तुम्हाला येत असेल तोही गायब होईल अंगावरच्या मांसपेशी तुमच्या थरथर कापत असतील तर ते सुद्धा प्रॉब्लेम्स गायब होतील तर मंडळी हा होता अत्यंत साधा सोपा उपाय ज्या उपायानं अनेक तुमच्या समस्या आहेत त्या होणार आहेत तर हा घरगुती उपाय तुम्ही करा आणि तुम्हाला जर हा उपयुक्त वाटला तर नक्कीच गरज हा व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार